आता राहिलेले जे लोक आहेत त्यांना आपण आता जवळपास 1,20,40,00,000 लोकांचे अर्ज आले, त्यातले 1,04,00,000 पात्र झाले. आता जे काही कारणामुळे काही कागदपत्रांमुळे राहिलेत, काय आधार सीडिंग राहिला असेल, त्या सगळ्यांना पैसे. तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार. तर आपण ऐकलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे राहिलेले पैसे 100% या ठिकाणी जमा होणार आहेत. तर ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये भेटणारच आहेत. परंतु आता बरेच जण कमेंट करून मला विचारत आहेत की आमचं सर्व बरोबर आहे, आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे जुलैमध्येच, आधार लिंक देखील झालेला आहे, तरी देखील आम्हाला पैसे आलेले नाहीत. आता ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत ते आनंदी आहेत, आमचे पैसे अजून आलेले नाहीत. तर बघा, या व्हिडिओमध्ये तीच एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची देखील गरज लागणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांचे ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत, सर्व ठीक आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईल. तर पहा, आता या व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा. बघा, आता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. बघा, पहिल्यांदा जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, जुलैमध्ये, आता 17 ऑगस्टपर्यंत बऱ्याच जणांना पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. जुलैमध्येच त्यांनी फॉर्म देखील भरलेला होता. परंतु जुलैमध्ये अजून बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला होता, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, आधार देखील लिंक आहे, अशा बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत. ते कमेंट करून या ठिकाणी विचारत आहेत की आमचं सर्व ठीक आहे, जुलैमध्येच फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तरी आमचे पैसे अजून आलेले नाहीत, तर मग आमचे पैसे कधी भेटतील? तर बघा, 31 ऑगस्टपर्यंत तुमचे राहिलेले पैसे या ठिकाणी भेटून जातील. ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे त्यांचे सांगतो आहे मी. जुलैमध्येच फॉर्म अप्रूव्ह आहे, तुमचं आधार वगैरे सर्व आता लिंक केलेलं आहे, तर तुमचे असे पैसे जे आहेत 31 ऑगस्टपर्यंत जमा होऊन जातील, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट देखील चेक करायचं आहे. कधी कधी बँकेचा SMS देखील येत नाही, हेही लक्षात राहू द्या. 31 ऑगस्टपर्यंत तुमचे पैसे जमा होऊन जातील. जुलैमध्ये अर्ज केला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी, ठीक आहे, यांचा प्रश्न झाला. त्याच्यानंतर आता बघा, अजून बरेच बहिणी अर्ज करत आहेत ऑनलाईन. अर्ज ऑगस्टमध्ये अर्ज भरताय, ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे. वेबसाईटवरचे अर्ज अजून त्यांनी छाननीला घेतलेले नाहीत, परंतु मागच्या 2 दिवसामध्ये अर्ज त्यांनी छाननीला घेतलेले आहेत. अर्ज भरपूर सारे वेबसाईटवरचे देखील आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. मग ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे, काही जणांचे ऑगस्टमधले अर्ज अजून पेंडिंग आहेत, तर काही जणांचे अर्ज अप्रूव्ह देखील झालेले आहेत ऑगस्टमधले. आता अप्रूव्ह झालेला आहे पेंडिंगमधले, त्या सर्वांनी आधार देखील लिंक केलेला आहे, ठीक आहे. मग ह्यांचे पैसे कधी भेटतील? तर ह्यांचे पैसे कधी भेटतील? तर तुमचे पैसे मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे 3 हप्ते भेटून जातील. मात्र तुमचं आधार वगैरे सर्व लिंक तुम्हाला करून ठेवायचं आहे. सप्टेंबरमध्ये हा दुसरा टप्पा असेल मित्रांनो पैसे भेटण्याचा, जो की 4,500 रुपयाचा हप्ता तुमचा असू शकतो एकत्रित. परंतु लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणं देखील गरजेचं असणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत जे अर्ज करतील त्यांना 3 हप्ते भेटतील एकत्र. जुलैचा, त्यानंतर ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा, असे मिळून 3 हप्ते भेटतील 31 ऑगस्टपर्यंत जे अर्ज करतील त्यांना, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल, जुलैमध्ये ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, आधार लिंक वगैरे आहे, त्यांचे अजून पैसे भेटले नाहीत, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे भेटून जातील. किंवा जर तेही त्यातलेही अजून राहिले तर सप्टेंबरमध्ये तर सर्वांनाच एकत्रित पैसे 3 हप्ते दिलेच जाणार आहेत, जो की दुसरा टप्पा असणार आहे या योजनेचा. पहिला टप्पा 17 ऑगस्टपर्यंत त्यांनी पूर्ण केलेला आहे, 17 ऑगस्टपर्यंत पैसे दिलेले आहेत. आता बऱ्याच जणांचं जुलैमध्येच फॉर्म अप्रूव्ह आहे, आधार वगैरे सर्व लिंक आहेत, ते देखील या ठिकाणी विचारतायत की आम्हाला पैसे भेटले नाहीत. तर टेन्शन घ्यायचं नाही, 100% सर्वांना पैसे या योजनेचे भेटणार आहेत, म्हणजे आहेत. कारण की आतापर्यंत आपण बघितलं असेल 1 कोटीपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये जवळपास 2 हप्ते या ठिकाणी प्राप्त झालेले, 3,000 रुपये 2 महिन्याचे, जुलै आणि ऑगस्टचे. तर आता राहिलेले जे आहेत ऑगस्टचे, 31 ऑगस्टपर्यंत जे अर्ज करतील त्यांचे अर्ज अप्रूव्ह होतील, त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे जे आहेत ते भेटून जातील. आणि या ठिकाणी जुलैमध्ये ज्यांचं सर्व ठीक झालेलं आहे ते राहिलेले आहेत, 17 ऑगस्टला त्यांना पैसे भेटले नाहीत, तर 31 ऑगस्टपर्यंत त्यांना पैसे देखील येऊन जातील अकाउंटमध्ये. तर ही एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती, कारण की बरेच जण याबद्दल कमेंट करून विचारत होते. आता जे नवीन फॉर्म भरतील 31 ऑगस्टपर्यंत त्यांनी सर्व करून घ्या, आधार लिंक देखील करून घ्या. तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले की तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी भेटून जातील. वेबसाईट चालू आहे, वेबसाईट फॉर्म देखील आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. कुणाकुणाचं वेबसाईटचं पेंडिंग दाखवत आहे, अप्रूव्ह दाखवत आहे, त्यांनी कमेंटमध्ये सांगा वेबसाईटवरती ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी, जेणेकरून सर्वांना समजेल की वेबसाईट चालू आहे, त्याचे फॉर्म देखील अप्रूव्ह होत आहेत. तर बघा,
त्यासाठी तुम्हाला आधार लिंक देखील करून घ्या. आधार लिंक असल्याशिवाय पैसे भेटत नाहीत. तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवरती चेक करायचे बघा, अशा पद्धतीने हे आधार कार्डच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल. इथं तुमचं बँकेचं नाव येईल, कुठली बँक आहे ते, आधार नंबरला तुमच्या इथं ॲक्टिव्ह स्टेटस असणं गरजेचं आहे. आणि जर आधार कार्डला जुनी बँक असेल, एक गोष्ट लक्षात राहू द्या, आता अकाउंटमध्ये पैसे येत आहेत परंतु बँकवाले कापून घेत आहेत, कारण की जुनं अकाउंट या ठिकाणी रजिस्टर आहे. जुन्या अकाउंटला डीबीटी लिंक असल्यामुळं त्या ठिकाणी त्या अकाउंटमध्ये पैसे गेले की मायनसमध्ये जाते ते अकाउंट, पहिलंच मायनसमध्ये असल्यामुळे या ठिकाणी मग त्याला सरकारही काही करू शकत नाही, कारण की डीबीटी ज्या अकाउंटला आहे त्या अकाउंटमध्ये ते पैसे देतात. फॉर्म भरताना मात्र अकाऊंट नंबर घेतला जातोय, परंतु डीबीटी त्या फॉर्म भरताय त्या अकाउंटला तुम्हाला लिंक करून घ्यायचे. त्यासाठी यावरती व्हिडिओ देखील बनवलेला आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे त्या अकाउंटला, ज्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत, ज्या अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बहिणीचा त्या ठिकाणी द्याल, त्याच्यावरती तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्हेट करून घ्यायचे. जरी जुनी तुमच्या आधार कार्डला डीबीटी दिसत असेल ऍक्टिव्हेट, कधी तुम्ही पुराणं अकाउंट या ठिकाणी लावलेलं असेल त्या अकाउंटला डीबीटी असेल, कधी कधी काही स्कॉलरशिप आलेली असेल किंवा कुठल्या योजनेचे पैसे आलेले असेल तर त्या अकाउंटला डीबीटी ऍक्टिव्हेट असेल, तर नवीन अकाउंटला तुम्ही करून घ्यायचं ते चेंज करून बँकेमध्ये जाऊन, तर त्या अकाउंटमध्ये तुमचं ते अकाउंट चालू असलं पाहिजे, मायनसमध्ये नाही पाहिजे. पैसे आले की मग ते बँकवाले लगेच काढून घेतील, त्याचे चार्जेस लावतील तुम्हाला मायनसमध्ये असल्यामुळे. त्याच्यामुळे चेक करून घ्यायचं व्यवस्थित, आता नवीन फॉर्म भरताय त्यांच्यासाठी. तर ही अशा पद्धतीची तुम्हाला महत्त्वाची एक माहिती द्यायची होती. त्याचसोबत ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत पैसे आता येणार आहेत, 31 ऑगस्टपर्यंत जुलैमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत वगैरे, त्यांनी काय करायचं आहे, 31 ऑगस्टपर्यंत कधी कधी बँकेचा मेसेज देखील येत नाही बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट देखील चेक करायचं आहे, पैसे आलेत की नाही. त्यासोबत आधार वगैरे लिंक आहे का, कुठल्या अकाउंटला डीबीटी आहे ते चेक करा, फॉर्म भरताना कुठला अकाउंट नंबर दिलाय अगोदर ते चेक करा. आणि त्या फॉर्म भरताना अकाउंट नंबर दिलेला वेगळाच असतो, आणि तुमचा जर एकापेक्षा जास्त खाते असतील तुमचे आणि दुसऱ्याच खात्याला डीबीटी असेल, तर त्या अकाउंटमध्ये देखील पैसे आलेत का तेही चेक करा. बऱ्याच जणांना माहिती नाही कुठलं अकाउंट या ठिकाणी कुठल्या अकाउंटला डीबीटी आहे, त्याच्यामुळे अगोदर चेक करा आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन की कुठल्या अकाउंटला डीबीटी आहे आणि त्या अकाउंटमध्ये देखील पैसे आलेत का तुम्हाला चेक करायचं आहे. तर ही एक महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती. त्याचसोबत इतर काय अपडेट येतील तशी वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुमचे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरतीही वेळोवेळी तुम्हाला अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.